सुरुवात सेमीफायनलची लढत असणारे चार षटकांचा सामना असेल आणि नाणेफेकचा कौल इथे मात्र जिंकला आहे तो म्हणजे साई कृपा आपलं रॉयल संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमंत्रित केलं इथे मात्र आपण पाहतोय साई कृपा संघाला। तर बघूया आता साई कृपा संघ कशा प्रकारे सुरुवात करेल। तर खूप चांगल्या लयीमध्ये आहेत प्रयेश आणि संदीप नेगी आणि या दोघांना मात्र प्रमोट केलं गेलं ॲज अ ओपनिंगच्या भूमिकेसाठी। तर बघूयात संधीचा फायदा कशा प्रकारे उचलला जाईल। राईटी लेफ्टी खूप चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं आज संपूर्ण दिवसभर। या दोन खेळाडूंची देखील चर्चा ही सातत्याने प्रेक्षकांमध्ये होते। दर सप्ताहामध्ये बघ योगेश काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळते, कोणीतरी नवीन खेळाडू येतो जो मात्र प्रेक्षकांना एक वेगळी भुरळ पाडून जातो। कालच्या दिवसभरामध्ये सांगायचं म्हणलं तर राहुल जाधव ज्याने कमालीचा खेळ दाखवला, अप्रतिम खेळ दाखवला आणि स्मॅश सुपर डीजी माफ करा स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस बी या संघाला मात्र मजल मारून दिली फायनलच्या अंतिम लढतीमध्ये आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग राहुल जाधव ची चर्चा करत होता। आणि त्याच्या आधीच्या दोन सप्ताहांचा जर विचार केला तर परेश खडकेने जी झंझावात खेळ दाखवला आणि त्याच्या आधी जर सांगायचं म्हणजे तर दोन सलगच्या फायनल रणजित कट्टे पाटील किंग्स इलेव्हनने जिंकल्या। म्हणजे प्रत्येक सप्ताहामध्ये काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळतं आणि या सप्ताहामध्ये बघा रविवारच्या दिवसामध्ये कालभैरव पोपटा संघाचा अजय आपल्या नावाचा डंका वाजवून गेला आणि आता मात्र आपण पाहतो की संदीप नेगी आणि प्रयेश देखील तेवढाच चांगला खेळ दाखवतात। म्हणजे आज काहीतरी नवीन पाहायला मिळणार का साई कृपा वर्सेस रॉयल। तर सामन्याला मात्र होते सुरुवात, पहिला चेंडू गरकन आतमध्ये येतोय संदीप नेगीच्या, इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात। पहिला चेंडू पहिला त्रिफळाकारच सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर नवीन फलंदाज। ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय की बाबू मात्र स्ट्रायकर एंडवरती आलेत आणि दादू पाटील त्याचबरोबर गणेश रणदेवे यांच्याकडून मात्र एटीएम खुलं झालंय। सलग तीन चौकार 1000 रुपये, सलग तीन षटकार 1500 रुपये आणि त्याचबरोबर साई कृपा संघाचा कुठलाही फलंदाज रिव्हर्स स्वीप ने षटकार लागवलाय तर दिलीप खटके यांच्याकडून 200 रुपये। यावेळेस मात्र हलकासा ओव्हर पेच चेंडू, यावेळेस मात्र लॉफ केले स्क्वेअर लेगच्या दिशेने परेश खडके, खूप मोठा चेस आणि चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी झालाय। खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपण पाहतोय परेश खडके यांच्या माध्यमातून आपल्या टीम्सला मात्र दोन धावा रोखण्यामध्ये यशस्वी झालाय। धावसंख्येचं इथे मात्र खातं उघडलं जातंय 2 ने, धावसंख्या जाऊन पोचते 2 च्या घरामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। उशिरा आल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा माहिती देऊ इच्छितो, सेमीफायनलची लढत आहे रविवारच्या दिवसामधली जे मात्र खेळवली जाते रॉयल वर्सेस साई कृपा दोन टीम्सच्या दरम्यान। नाणेफेकचा कौल जिंकलाय रॉयल संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। इथे मात्र लोअर फुटवर चेंडू ड्राईव्ह केला गेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, वाडीस लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती धावत जातोय परंतु चेंडू मात्र जाईल सरळ प्रेक्षकांमध्ये। 4 धावांसाठी येतोय हा चौकार, चांगला फटका। आपण पाहतो की चौकार पाहायला मिळालाय बाबूच्या बॅटिंग मधून। यावेळेस मात्र अजून एक देखना फटका, काय कमालीचा फटका आहे परेशच्या आवाक्याच्या पलीकडचा, 1 बाउन्स इन टू द फेन्स, बाबू आता दाखवू लागलाय आपला रंग 4 धावांसाठी।
आपण मात्र इथे पाहतो की सलग दोन चेंडू आणि दोन चौकार आता सुरेश मुनीम यांच्या विरुद्ध हल्ले चढवले जात आहेत. यावेळेस मात्र इनसाइडर्स आउटचा स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेला होता. बघा, जसा क्षेत्ररक्षक तैनात केला गेला तिथंच मात्र फलंदाजाला मात्र भाग पाडला गेला. फटका खेळण्यासाठी ही ओळख असते चांगल्या गोलंदाजाची, जिथे क्षेत्ररक्षक तिथे फलंदाजाला भाग पाडा फलंदाजी करण्यासाठी, आणि हा सर्वाधिक योग्य पवित्रा. 11 धावा स्कोअर कार्डवरती आल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक चेंडू शेष आहे आणि या चेंडूवरती प्रेयश मोठा फटका खेळणार का मात्र डिफेन्सिव्ह स्ट्रोक अपनावून या मॅचमध्ये आपली स्ट्राईक रोटेट करणार. सेमीफायनलची मॅच मित्रांनो, चार षटकांचा सामना असणार आहे. सामना आठीतटीचा होणार आहे याच्यात शंका नाही आहे. प्रयत्न त्याप्रकारे साईकृपा संघाकडून सुरू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती सुरेश मुनीम थोडासा हवी ठरला होता, परंतु कमबॅक काय असतो हे साईकृपा संघाने जरूर दाखवलंय. लोअर फुटा चेंडू, चेंडूला मात्र हलक्या हाताने ढकललं गेलंय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. सिंगल जरूर भेटेल. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त मित्रांनो, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती आल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. जिल्हा प्रमुख चषक 2023 चा दैदित्यमान सुपर्व रामदासजी शेवाळे प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर एकता स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. रामदासजी शेवाळे साहेब जिल्हा प्रमुख पदाचा कारभार सांभाळतायत, आपल्या खांद्यांवरती संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पेलावतायत, परंतु त्यांच्या नावारूपाला साजिश अशी क्रिकेटची स्पर्धा इथे मात्र आयोजित केली गेली आहे. आणि याचं सर्वाधिक मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर मी नक्कीच आवर्जून आभार व्यक्त करेन संपूर्ण एकता स्पोर्ट्स क्लबचं आणि त्याचबरोबर रामदास शेठ शेवाळे प्रतिष्ठानचं, आणि त्याचबरोबर तुकारामजी सरक साहेब, निलेशजी देसले साहेब यांना देखील विसरून चालणार नाही आहे. कारण की यांनी देखील प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली. त्याचबरोबर आपण पाहतोय की अगदी सकाळपासून खूप सारे मान्यवर अतिथी या स्पर्धेला भेट देऊन जात आहेत. आणि जसजसं आपण या स्पर्धेमध्ये पुढे पुढे जाऊ ना योगेश, तर या संपूर्ण स्पर्धेच्या मागे जे चेहरे काम करतात आणि त्याचबरोबर रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रम, त्याचबरोबर कला क्रीडा सांस्कृतिक या सर्वच विभागामध्ये जे चेहरे काम करत आहेत त्यांचा आपण एक विशेष मान सन्मान आदर सत्कार आणि त्यांच्या कामाची छोटीशी पोच पावती आज प्रेक्षकांपर्यंत आपण जरूर पोहोचवणार आहोत. सध्याची स्थिती स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. स्कोअर कार्डवरती आलेले आहेत 11-12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तर पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय की स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. प्रेयश प्रयत्न करेल मोठ्या फटक्यांसाठी याच्यात शंका नाही, परंतु प्रेयशला माहिती आहे की बाबूची बॅट तळपली आहे आणि बाबूला जेवढा जास्तीत जास्त वेळ स्ट्राईकवरती आणता येईल याचा प्रयत्न मी जरूर करेन. 13 धावा स्कोअर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यात. राऊंड द विकेट अरविंद ढेकळे, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बघा, अरविंद ढेकळे यांच्या विरुद्ध एवढं सोपं नसणार आहे. शेवटपर्यंत फलंदाजांना पाहत राहणं, त्यांना रीड करणं, त्यांच्या पावलांचा वापर करणं, या सर्व्या गोष्टींकडे योग्यपणे निखारणं, त्यानंतर चेंडूला आपल्या मनगाडातून डिलिव्हर करणं, हे कॅल्क्युलेशनवालं क्रिकेट अरविंद ढेकळे अपनावतोय. आणि याच्याच पुढे आपण पाहतो की भरपूर साऱ्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आहे. अजून एक चांगला चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे मात्र निर्धाव टाकला जातोय. यष्टी रक्षांची देखील आपण पाहतो खूप चांगली साथ मात्र त्याला लाभते. चेंडूकडे पाहावं लागेल, चेंडू कुठल्या लाईनमध्ये येतोय, कुठल्या लेंथमध्ये येतोय, आणि त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला प्रहार करावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं तेवढं सोपं नसणार आहे मित्रांनो अरविंद याच्या विरुद्ध. ब्लॉकॉलचा मारा खोदून काढलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये संतोष जातोय चेंडूवरती, परंतु चेंडू हातामधून निसटतोय. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ या षटकातील आतापर्यंत संपलेला आहे आणि 4 चेंडूंमध्ये आपण पाहतो की 3 धावा इथे मात्र खर्च केल्यात अरविंदने. आणि अरविंद एक चिंगूस गोलंदाज म्हणून जरूर उभा राहतोय. तर जरूर आमच्या आयोजनाच्या माध्यमातून अजून एक माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय की KPL धमाका अर्थातच कळंबोली प्रीमियर लीग 25-26-27-28 तुमच्या भेटीला येते, जिचं 1,00,000 रुपये पारितोषिक हे
नगद इनाम असणार आहे आणि त्याचबरोबर 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक असणार आहे आणि त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल प्रायझेस देखील असणार आहेत प्रत्येकी सायकल आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द टोर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजसाठी 2-व्हीलर बाईक दिली जाणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला जर का आपलं नाव नोंदवायचं असेल तर तुम्ही आजच संपर्क करू शकता PTC-च्या माध्यमातून जी लाईव्ह लिंक येणार आहे त्याच्यावरती आणि आपलं नाव रजिस्टर करू शकता. कुठल्याही प्रकारची प्रवेश शुल्क आकारला जाणार नाही आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि शेवटची तारीख 5 जानेवारी असेल नाव नोंदवण्याची, ही देखील आपण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर येत्या 25 डिसेंबर अर्थातच उद्याच्या दिवशी एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा देखील आपल्याला भेटायला येते मित्रांनो. अर्थातच हेडक्वार्टरच्या मैदानावरती जिथे मात्र 12 आमंत्रित संघांना मात्र स्थान दिलं गेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये देखील 20,000 रुपये प्रथम पारितोषिक, 10,000 रुपये द्वितीय पारितोषिक आणि प्रवेश फी जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. परंतु विशेष आकर्षणाची गोष्ट अशी असणार आहे योगेश की या स्पर्धेमध्ये सायकल ही मॅन ऑफ द सिरीज दिली जाणार आहे आणि इंडिव्हिज्युअल जे प्राइजेस आहेत ते देखील सरप्राइझिंग असणार आहेत. आणि त्याचबरोबर संपूर्ण टीम्सच्या खेळाडूंना, संपूर्ण टीम्समध्ये जेवढे खेळाडू आहेत त्या सर्वच खेळाडूंसाठी जेवणाची देखील सोय केली गेली, ही मात्र माहिती आमच्यापर्यंत आयोजक पोहोचवत आहेत. म्हणजे कळंबुलीकवासियांसाठी सुट्टीचा दिवस कसा तर तो म्हणजे असा, उद्या देखील पब्लिक हॉलिडे आहे ग्रँड. मी तर म्हणेल योगेश की ग्रँड इयर एंडिंग म्हणावी लागेल, कारण की सलगच्या 3 सुट्ट्या म्हणजे 4th Saturday, त्याच्यानंतर संडे आणि त्याच्यानंतर मंडे, सलगच्या 3 सुट्ट्या. आणि भरपूर सारे जे क्रीडाचे चाहते आहेत, क्रिकेटचे खेळाडू वर्ग आहेत, त्यांनी आपला अक्षरशः शेड्युलर पॅक केलाय की या 3 दिवस फक्त आणि फक्त स्पर्धा खेळायच्यात. मग ते इंटरकॉलनीच्या असू द्यात, ग्रामीणच्या असू द्यात, ओपनच्या असू द्यात किंवा अगदी गावाला जाऊन खेळणं असू द्यात, पण हे 3 दिवस खेळायचे कसे तर क्रिकेट खेळूनच. म्हणजे एवढं भरभरून प्रेम सध्याच्या पिढीला हे क्रिकेटचा लागलंय. आणि या क्रिकेटमुळे आज जर सांगायचं म्हणलं तर एक वेगळे आर्थिक चेन बनले योगेश, ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट. टेनिस क्रिकेटनी एक वेगळी मोठी आर्थिक चेन बनवली आणि याच्यामध्ये DJ असेल, मंडप डेकोरेटर्स असेल, अगदी टीशर्ट्स बनवणारे असेल, ग्राउंडमन असेल, पिच क्युरेटर असेल, मैदान बनवणारे असेल, बॅट्स बनवणारे असेल, अगदी झेंडे, नाश्ता, उपहारगृह, हॉटेल्स, कॅटरिंग, म्हणजे ह्या सर्व गोष्टी एकमेकांना साखळीने बांधल्या गेल्यात आणि एक वेगळी आर्थिक मजबूत चेन बनली गेली आहे, याला विसरून चालणार नाही आहे. तर पहिला चेंडू हलकासा ओव्हर पिच, इथे मात्र लॉफ केला गेलाय. क्षेत्ररक्षक तुषार शर्मा कम्मालीचा प्रयत्न करतोय, खूप चांगले एफर्ट्स इथे मात्र दर्शवतोय. आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की स्कोअर कार्डवरती मात्र भर पडते. 2-19 धावा 10 फलकावरती आले. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. प्रियेश आणि बाबू प्रयत्न करतायत. हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आणि सरळ चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. प्रयत्न खूप चांगला होता, हवेच्या विरुद्ध दिशेने मारण्यात एवढं सोपं नाहीये डावखुराच्या फलंदाजाला या एंडकडून. आणि इथे मात्र प्रियेश फसलाय. तर इथे मात्र आपण पाहतोय की प्रेश मात्र बाद झालेत. आणि प्रेश बाद झाल्यानंतर नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दादू मात्र येतो. 19 धावा स्कोअर कार्डवरती आलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त आहे. पहिला चेंडू ओव्हर पिच लॉफ जरूर केलाय परेश चेंडूच्या खालती आणि कॅच कंप्लीट. ताकद थोडीशी कमी आणि फलंदाज दादू मात्र बाद.
तर फलंदाज मात्र बाद झालेत आणि नवीन फलंदाज विष्णू मात्र मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला, सलग दोन चेंडू आणि दोन विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील सुरेश मुनीम, तर हॅट्रिक मात्र कंप्लीट केली जाणार का? चेंडूची चाचपणी इथे मात्र केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. केक फॉर यू अक्षय कांबळे यांच्याकडून मात्र विष्णू विचुकलेसाठी मात्र पारितोषिक येते. प्रत्येक षटकार 500 रुपये. आणि त्याचबरोबर तुषार भाऊ जाधव यांच्याकडून देखील एक पारितोषिक आलंय विष्णू विचुकले यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. तर बघत या संधीचा मात्र फायदा उचलला जाणार का? तर भरभरून इथे मात्र बक्षिसांची खैरात वाटली जाते आणि या बक्षिसांच्या खैरातीचा वापर मात्र हे फलंदाज करणार का? आज जरूर पाठीराखे पाठराखण करत आहेत, परंतु याचा फायदा खेळाडू वर्ग करणार का? प्रयत्न जरूर शर्तीचे इथे केले जातात, परंतु प्रयत्नांना पाडून काढण्याचं काम गोलंदाज देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने करत आहेत. शेवटचा बॉल राईट अप राऊंड द विकेट. ऑफ स्टिकचा खूप बाहेर टाकलेला चेंडू, व्हाइट बॉलचा इथे मात्र इशारा आलाय. एक ने मात्र स्कोर कार्ड पुढे जाते. प्रतीक गायकवाड यांच्याकडून देखील एक पारितोषिक आले विष्णू यांच्यासाठी. बॅटीचा बॉटम एज घेत चेंडू मात्र येतोय बॅक टू द कीपर. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. बघा प्रयत्न जरूर केले जात आहेत, परंतु गोलंदाजी एवढी हवी आहे की याच्या पुढे फलंदाजांनी जणू काही नांगीश टाकली म्हणावी लागेल. 23वा स्कोर कार्ड वरती आलेत. बघा फलंदाज धावा आलेले आहेत तीन चेंडूच्या समाप्तीनंतर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे तीन चेंडू शेष आहेत आणि शेवटचे 6 चेंडू शेष आहेत आणि तीन फलंदाज बाद झालेत. 23 धावा स्कोर कार्ड वरती आलेत आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे पाहणं निश्चित स्वरूपाने उत्कंठावर्धक असेल. तर बघूयात शेवटचे 6 बॉल. स्ट्राईक वरती असेल विष्णू, तर गोलंदाजी मार्ग वरती तुषार शर्मा. पहिला चेंडू लोअर फुल टॉस मिडविकेटच्या दिशे मात्र इथे तटवला गेलाय. एक पेक्षा जास्त काय नाही दुसरीचा कॉल आणि इथे मात्र बघा वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. हा चुकीचा कॉल आणि बॅट्समन बाबू मात्र आउट होईल. नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहतोय की डावखुरा हाताचा सागर सुतार हा मात्र विकल्प वापरला गेलाय. अतिशय योग्य ठिकाणावरती हा विकल्प वापरला गेलाय, परंतु हा विकल्प यशस्वी होणार का? 23 धावा झाल्या होत्या, 2 धावा मागील चेंडूवरती आल्या, अशा झाल्या 25 आणि आता मात्र पुढचा चेंडू. वेगवान यॉर्कर थोडासा बॅलन्स गेलाय तुषार शर्मा यांचा. अधिक वेगवान चेंडू टाकण्यामध्ये थोडेसे पाऊल अडखळले आणि क्रॅश होत आहेत मैदानावरती. अपेक्षा करूयात जास्त मोठी ही इजा नसावी, कारण की
ओपन्सच्या खूप साऱ्या मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा येतात आपल्या भेटीला, आणि आपला तिथे तुषार प्रतिनिधित्व करणारे कळंबोलीचं, आणि तर कदाचित इजा थोडीशी गंभीर वाटते, रिप्लेसमेंट झाली आहे मन्नीची, आणि संतोष मध्ये आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. तर संतोष मध्ये शेवटचे चार चेंडू हाताळण्यासाठी आलेत. यावेळेस मात्र खूप मोठा टर्न आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉलची. इथे मात्र आपण पाहतो की सांगता झालेली आहे. सागर सुतार इथे मात्र विचार करतायत की चेंडू कशा प्रकारे हाताळावा लागेल. हलकासा ओव्हरपीच चेंडू होता, नीटचा संपर्कामध्ये येत नाही चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक संतोष आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच मात्र कंप्लीट करतायत. विकेटचा पतन, बॅट्समन सागर सुतार आउट.
आपण आपली नावं ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर करू शकता, प्रवेश विनामूल्य असणार आहे. चौथे मित्रांनो, उद्याचा दिवस हा अजून एक एक्साइटमेंटनी भरलेला असणार आहे, कारण की यावर्षीच्या हंगामामध्ये हाच पहिलाच प्रकल्प विकल्प वापरला गेला आहे, जिथे मात्र आपण खेळाडूंना कॉम्प्रो पद्धतीने खेळताना पाहणार आहोत. म्हणजे संघाचं बंधन नसणार आहे तुमच्यामध्ये. तुम्ही कुठल्याही संघामधले असात, तुम्ही किती संघामधले खेळाडू एकत्रित करून खेळू शकता अशी एक स्पर्धा मात्र तुम्हाला उद्या भेटायला येते, जिथे मात्र आपण त्या स्पर्धेला एक प्रकारे इंटर कॉलनी ओपनच म्हणूयात. परंतु तुम्ही ह्या मैदानावरचे असाल तर ह्या मैदानावरच्या संघामध्येच तुम्हाला खेळावं लागेल. तिकडच्या खेळाडूंबरोबर तुम्ही खेळू शकत नाही आहे, आणि तिकडच्या खेळाडूंना देखील हेच विनंती असेल की तुम्ही तिकडचा संघ बांधणी करा, इकडच्या बरोबर तुम्ही खेळू शकत नाही आहे. म्हणजे उद्याचा दिवस मित्रांनो, प्रदीप कर्मकार साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य सांगून हॅलो किड्स अर्थात आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा सन्मान्य श्री दीपकजी चव्हाण साहेब यांच्याचं प्रमुख नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर प्रदीपजी कर्मकार साहेब ज्यांचा वाढदिवस आहे यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली हॅलो किड चषक 2023 ही आपल्याला भेटायला येते, ज्याचं प्रथम पारितोषिक तब्बल 20,000 रुपये असणार आहे, द्वितीय पारितोषिक तब्बल 10,000 रुपये असणार आहे. त्याचबरोबर सर्वाधिक आकर्षणाचं केंद्र असंच की मित्रांनो, की या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्पोर्ट्स सायकल दिली जाणार आहे, आणि त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल प्राइजेस देखील भरपूर सारे एक्साइटमेंटनी भरलेले असणार, सरप्राइझिंगनी भरलेले असणार, कारण की उद्याचा दिवस नाताळाचा दिवस आहे आणि सिक्रेट सँटा एक प्रकारे तुमच्यासाठी येतोय, जो भरपूर काही तुम्हाला गिफ्ट्स घेऊन येणार आहे. आणि विशेष अजून एक आकर्षणाची गोष्ट अशी की जेवढे खेळाडू उद्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत त्या प्रत्येक खेळाडूच्या जेवणाची सोय ही आयोजकांच्या माध्यमातून केली गेली आहे. म्हणजे इयर एंडिंग कशी असावी तर ती अतिशय गोड असावी, आणि खेळाडूंसाठी सर्वाधिक गोड इयर एंडिंग यावर्षी जर सांगायचं म्हणलं तर ती येणारी क्रिकेटची स्पर्धा अर्थातच हॅलो किड चषक, आणि त्यानंतर अजून एक स्पर्धा मित्रांनो अगदी 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 इयरच्या सर्वाधिक शेवटच्या तारखेला अर्थातच 30 आणि 31 तारखेला येते आपल्या भेटीला, अर्थातच स्त्री बिल्डर्स चषक. स्त्री बिल्डर्स डेव्हलपर्स आणि फाउंडर डेव्हलपर्स प्रेझेंट्स ही क्रिकेटची स्पर्धा असणार आहे, जिथे मात्र आपण एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा पाहणार आहोत. योगेश वाघ आमच्या समोर जुडले गेले, तर योगेश स्कोअर किती झालाय हा आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा, ती आपण अपडेट लवकरच देऊयात. स्कोअर कार्डवरती आपण पाहू शकतो मित्रांनो, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या होत्या, 26-27 टार्गेट असेल. श्री बिल्डर चषक तब्बल 50,000 रुपयांचं पारितोषिक, प्रथम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे 25,000 रूप असणार आहे, आणि त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल प्राइजेस देखील हे भरभरून असणार आहेत. तर बघा, जी क्रिकेटची स्पर्धा उद्या होणार आहे ती मात्र पोलीस हेडक्वार्टरच्या मैदानावरती होणार आहे, ही मात्र माहिती अजून एक तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्याची स्पर्धा हॅलो किड चषक 2023 ही मात्र होणार आहे पोलीस हेडक्वार्टरच्या मैदानावरती. नाउ बॅक टू द क्रिकेट, येऊयात मुख्य कामाकडे जे आहे आमचं अर्थात समालोचनाचं क्रिकेटच्या कॉमेंट्रीचं, जिथे मात्र आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती मात्र बॅटीचा फेस ओपन केला आहे, 4 धावा 10 फलकावरती पहिल्या चेंडूवरती 27 धावा या स्कोअर कार्डवरती हव्यात विजयासाठी. इथे मात्र बघा थोडासा आगळा वेगळा प्रयत्न मात्र परेश खडकेच्या बॅटीमधून पाहायला मिळाला, परंतु आपण पाहतोय की फलंदाज मात्र बाद होईल.
तर फलंदाज परेश मात्र बाद झालेत, गोलंदाज मनभरीने मात्र टीट फॉर टॅटचं उत्तर दिलं, तुम्ही मला चौकार लगाऊ शकता तर मी तुम्हाला बाद करू शकतो, हे मात्र मनभरीने सांगितलं आहे. आणि नक्कीच येणारं क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य म्हणून मनभरकडे पाहिलं जाते कळंबोली क्रिकेटचं, कारण की ज्या प्रकारे तो तयारी करतो, ज्या प्रकारे स्वतःला त्याने क्रिकेटमध्ये अक्षरशः झोकून दिले, कौतुकास्पद कामगिरी असेल. या संघामधील दादू असेल, मनभर असेल, त्याच्यानंतर आपण पाहतोय की रितेश असेल, प्रेयश असेल, संदीप नेगी असेल, त्याच्यानंतर आपण पाहतो की भाई हा जे एक क्षेत्ररक्षक आहे जो फाईनच्या क्षेत्रामध्ये आहेत, हे असे यंगस्टर्स आहेत यांच्यामध्ये पॉटेन्शियल खूप सारी आहे. त्याच्यानंतर सागर सुतार असेल, त्याच्यावर हर्ष याला देखील प्रमोट केलं गेलं, जो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय, यांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप सारे नवतरुण खेळाडू आहेत. चेंडू हवेमध्ये असेल, प्रेश प्रयत्न करताय चेंडूच्या खालती, चेंडूला रोखण्यामध्ये तर यशस्वी झालेत परंतु धावा मात्र काही रोखू शकत नाहीयेत. राउंड द विकेट पुन्हा एकदा मनभर, ओव्हर पिच चेंडू लॉफ जरूर केला आहे आणि चेंडू सरळ चार धावांसाठी. तर फटका मात्र कमालीचा होता आणि संतोष मध्ये म्हणलं तर मित्रांनो मोठे फटकेबाजी तर ही पाहिलाच मिळणार आणि ती मात्र आपल्या पाहिल्या मध्ये. अजून एक मोठा फटका यावेळेस लॉंग रनला टार्गेट केलं गेले चार धावांसाठी, अजून एक चांगला फटका. तर इथे मात्र आपण पाहतो की संतोष मधने मात्र आपले इरादे स्पष्ट करतायत, आपला खेळ दाखवतायत आणि फायनलच्या आधी थोडीशी प्रॅक्टिस करतायत की काय असं म्हणाल. इथे नो बॉलचा इशारा, कदाचित ओव्हर स्टेपचा नो म्हणावा लागेल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 1+1 अशा दोन धावा भेटतील. स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय, स्कोअर मात्र जाऊन थांबतोय 17 घरात. प्रभात आंबोरे इथे मात्र स्ट्रायकर एंडवरती आलेले आहेत मित्रांनो. येणारे 19 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 10 धावांची. राउंड द विकेट मनभर, ओव्हर पिच चेंडू लॉफ केला इथे, दादू चेंडूवरती येत आहेत, चेंडूला गॅदर करतील आणि इथे बघा काय कमालीचे रनिंग बिटवीन द विकेट राहिली. अक्षरशः ओळखता चेंडू जेव्हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो तेव्हाच की या क्षेत्ररक्षकाची या चेंडूवरती येण्याची रिॲक्शन, त्याच्यानंतर त्याची थ्रो देण्याची पद्धत आणि थ्रो किती वेळामध्ये हे कॅल्क्युलेशन अक्षरशः खेळाडूकडे बघूनच ते डिसाइड करताना रनिंग बिटवीन द विकेट पा काय कमालीची होती. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त, स्कोर कार्ड वरती आले त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. तर इथे मात्र आपण पाहतोय की पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती आपण पाहतो की 19 धावा इथे मात्र अंकित केल्या गेल्यात. तर येणारं समीकरण उरतंय 18 चेंडू आणि 8 धावा आणि चेंडू मात्र सुपूर्त केला गेलाय सौरभ पोटे यांच्या हातामध्ये. तर विनंती असेल स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस बी टीमचे कॅप्टन यायचे आपण. इथून जो संघ जिंकेल तो मात्र तुमच्या विरुद्ध 2 हात करेल आणि तुम्ही देखील यायचं आहे लवकर. चेंडू हवेमध्ये असेल,
बाबू चेंडूच्या खालती जात आहेत, चेंडूला कॅच करतायत, विकेटचं पतन. पदकी विकेटचं जरूर पतन झाले, संतोष मध्ये बाद झालेत आणि सौरभ पोटेला इथे मात्र सफलता प्राप्त झाली. थोडीशी उशारा म्हणावा लागेल परंतु सफलता जरूर प्राप्त झाली. तर नवीन बॅट्समन नितीन मैदानाच्या आतमध्ये आलेत, तर बघूयात 8 धावा कंप्लीट करायच्या आहेत आणि त्यांचा जर्सी नंबर देखील 8 आहे. काय योगायोग म्हणावा लागेल आणि मॅचला फिनिश कशा प्रकारे करतील. पहिला चेंडू लॉफ जरूर केलाय फाईनच्या क्षेत्रामध्ये, पॅकेट स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये चेंडू थांबणार नाहीये. 4 धावांसाठी येतो इथे दणदणीत चौकार. थँक यू सो मच डीजे. आणि इथे मात्र आपण पाहतोय की अख्ख्या मार्केटमध्ये आपलाच रुबाब, आमचे डीजे मास्टर हे गाणं दाखवतात, नितीन देखील दाखवतायत की हो आमचा रुबाब आहे या मॅचमध्ये. चौकाराने मात्र खातं उघडतायत आणि येणारे 15 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 3 धावांची. तर बघा मॅचला या चेंडूवरती फिनिश करण्याचा प्रयत्न प्रभात यांच्या माध्यमातून केला जाणार का. आपल्या आवडत्या शैलीमध्ये मात्र आपण पाहतोय की फाईनच्या क्षेत्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू मात्र संपर्क साधत नाहीये. बॅटी बरोबर डॉट बॉलची झाली आहे सांगता. बघा पोटे हा देखील एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला यंग टॅलेंटेड खेळाडू आहे आणि वेग याच्याकडे देखील भरपूर आहे. मागील 2 वर्षांपासून आपण या खेळाडूला सातत्याने खेळताना पाहतोय कळंबोली शहरामध्ये आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी याची देखील तेवढीच राहिली आहे. चांगला प्रयत्न, 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जात आहेत. शेवट आणि धावांची बरोबरी इथे झाली आहे, धावसंख्या इथे मात्र इक्वल झालेली आहे. आणि जवळजवळ सांगायचं म्हणलं तर रॉयल संघाने नाणेफेकेच्या आधारावरती हा सामना जिंकलाय. आणि रॉयल संघाने मात्र हा सामना जिंकलाय. तर रॉयल संघाने त्याचबरोबर स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस बी या कॅप्टन लवकर एक संधी, तर वाजूयात डीजे आणि मंत्रमुग्ध करूयात प्रेक्षकांना. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच देखील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर प्लेअर ऑफ द मॅच असेल या सामन्यासाठी संतोष मध्ये ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. 5 चेंडू 11 धावान, त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना 1 विकेट देखील टिपली, त्यामुळे संतोष मध्ये आपण यायचं प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. आणि दोन टीमचे कॅप्टन या